केंद्रीय रसायन व उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराज जी अहीर ने संसद आदर्श ग्राम योजना अंतर्गत दत्तक लिए चंदनखेड़ा गांव के विकास का नवा पर्व शुरू हो चुका है। गांव में विविध विकास कार्यों का प्रस्ताव मंजूर होकर विकास कार्यों की शुरुआत हो चुकी है, जिनमें व्यायामशाला के लिए 7 लाख रुपए की मंजूरी, क्रीडांगन निर्मित के लिए 7 लाख, सिंचन व्यवस्था के लिए 12 सीमेंट नाला, बंधारा की दुरुस्ती, खोलीकरण, मलमा निकालने के लिए 70 लाख रुपयों की मंजूरी, नाले पर लघु सिंचन विभाग की ओर से नए 3 सीमेंट नाला, बंधारा के लिए 43.39 लाख रुपए की मंजूरी, इरे नदी पर 3 कोल्हापुरी बंधारे बांधकाम के लिए सर्वेक्षण पूर्ण होकर रुपए 355.62 लाख का प्रस्ताव मंजूर किया गया है। बस स्टैंड के पीछे वाले तालाब का खुलीकरण कार्य शुरू होकर 11 लाख रुपए की मंजूरी मिल चुकी है। चारगांव मध्यम प्रकल्प के माइनर की में 1 व 2 की सिंचन पूर्ण स्थापनाओं के लिए दुरुस्ती व मजबूतीकरण के लिए 49.84 लाख रुपए की मंजूरी। केंद्रीय रास्ते निधि से भद्रावती चंदनखेड़ा रास्ता रुंदीकरण के लिए 29.5 करोड़ की मंजूरी। साथ ही स्वच्छ भारत अभियान संकल्पना अंतर्गत गांव में शौचालयों का बांधकाम पूर्ण रूप से शुरू हो चुका है। कृषि मंडल कार्यालय व पशु वैद्यकीय अस्पताल की नई इमारत का बांधकाम प्रस्ताव तैयार। आर्ट ऑफ लिविंग इंफॉर्मेशन द्वारा महिला बचत गट स्वयं रोजगार प्रशिक्षण, साथ ही बाल विकास प्रशिक्षण अंतर्गत बच्चों की स्वास्थ्य जाँच व प्रशिक्षण का समावेश किया गया है। पुलिस दूर क्षेत्र केंद्रों को मान्यता मिली है। ग्राम पंचायत को ब्रॉडबैंड सुविधा उपलब्ध हो चुकी है। माधव महाराज देवस्थान में खासदार निधि से हाथ पंप मंजूर किया गया है। वन विभाग की ओर से वन उपज केंद्र स्थापना को मान्यता। 24 घंटे स्वच्छ पानी की सुविधा के लिए मजीपुरा व ग्रापापू विभाग को प्रस्ताव तैयार करने के आदेश दिए गए हैं। आष्टा रोड पर के शमशान भूमि की ओर जाने वाले रास्ते का खड़ीकरण, हाथ पंप व शेड निर्मित को मान्यता मिली है आदि विकास कार्यों को मंजूरी मिलकर कार्य की शुरुआत हो चुकी है। खेती में एक अभिनव ऐसा प्रयोग कर सिर्फ धान, सोयाबीन, कपास इन फसलों पर ही निर्भर न होकर सिंगाड़े का उत्पादन यशस्वी तरीके से लिया गया है। गांव समीप सटे तालाब का खुलीकरण करने खेती के लिए सिंचाई व्यवस्था पूरक होगी, इस पर जोर दिया जा रहा है। रोजगार हमी योजना से नर्सरी का उपक्रम चलाया जा रहा है। जलयुक्त शिवार योजना अंतर्गत लेकर योजना का पूर्ण लाभ इस गांव को मिलने की शुरुआत हो चुकी है। गांव विकसित व प्रगत हो इसके लिए अनेक शासकीय योजना का उपयोग गांव में किया जा रहा है। जिले के प्रत्येक अधिकारी मंत्री महोदय के निर्देश अनुसार इस गांव के विकास के लिए पूर्ण योगदान दे रहे हैं। केंद्रीय रसायन व उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराज जी अहीर ने 700 गांव में से संसद आदर्श ग्राम योजना अंतर्गत आदर्श गांव के तौर पर चंदनखेड़ा गांव का चुनाव किया है। इसके लिए गांव के सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, गांव वासी व ग्राम विकास अधिकारियों ने श्री हंसराज जी अहीर का आभार माना है। मेरा नाम सुमित पुरुषोत्तम मुळेवार, संसद आदर्श ग्राम चंदनखेड़ा सरपंच। मी मागील 5 वर्षापासून इथं कार्यरत आहोत। आमच्या इथं माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सांसद आदर्श ग्रामची निवडीमध्ये आमचं गाव माननीय श्री हंसराजभाई अहिर यांनी चंदनखेळा हे गाव आदर्श म्हणून घेतलं। त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो की या एवढ्या 700 गावामधून त्यांनी आमचं गाव निवडलं। या गावामध्ये सिंचनाच्या दृष्टिकोनातून सिमेंट नाले नालाबंधाऱ्यांचे दुरुस्तीसाठी, खोलीकरणासाठी, गाळा काढण्यासाठी 70 लाखाचा निधी माननीय भैयांनी मंजूर करून घेतला। नाल्यावर लघुसिंचन जलसंधारण विभागाकडून नवीन 3 सिमेंट नाला बंधाऱ्यासाठी 43 लक्ष रुपये निधी मंजूर आहे। ते लवकरात लवकर कामं चालू होईल। इरे नदीवर, जी इरे नदी आमच्या गावाला वॉटर सप्लाय ज्या नदीवरून आहे, त्या इरे नदीवर 3 कोल्हापुरी बंधारे सर्वेक्षण करून त्यांनी काम लवकरात लवकर 355 लाख रुपयाचं काम ते तिथं प्रस्ताव आपण पाठवला आहे, तो आता मंजूर लवकरात लवकर होऊन जाईल। बसस्टॉपच्या मागील बाजूला जो तलाव आहे, गाव तलाव, त्याचं खोलीकरणाचं काम 11 लाख रुपयाचं चालू आहे। शेततळ्यासाठी 60 लाख रुपये मंजूर आहे। बोळी नूतनीकरणासाठी 20 लाख रुपयेसुद्धा मंजूर केले आहे।
तसंच 24/7 पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी तो सुद्धा प्रस्ताव करणं ग्रामीण पाणी पुरवठामार्फत चालू आहे. आष्टा रोडवरील समाज स्मशानभूमी त्यांना त्या तिथे जासाठी रोड त्या दृष्ट ते सुद्धा काम आता लवकरात लवकर चालू होईल. चंदनखेडा आणि चरू घारापुरे या दोन म्हणजे गटग्राम ग्रामपंचायत असल्यामुळं इथे माननीय भैयांनी विविध योजनामार्फत 2 कोटी 53 लाख रुपये अंतर्गत रस्ते व नाली कामासाठी मंजूर केले आहे. सार्वजनिक विभाग ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम लवकरात लवकर चालू होईल. पोलीस चौकीचं सुद्धा इथं मंजुरी मिळाली आहे. पोलीस चौकीला लवकरात लवकर ते सुद्धा चालू होण्याचं मार्ग म्हणजे आता लवकरात लवकर निघेल. नंतर ग्रामपंचायतची ब्रँडबँड सुविधा इंटरनेटसुद्धा आता चालू झाला आहे. ATMसुद्धा चालू झाला आहे आणि शौचालयाचं बांधकाम म्हणजे 75% वर चालू आहे. अजूनही पुन्हा संपूर्ण म्हणजे निर्मळ ग्राम होण्याच्या वाटचालीकडे आपण हे वाटचाल करीत आहोत निर्मळ ग्राम होण्याच्या दृष्टीने. आणि बचत गटांच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जात आहे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत. ते सुद्धा लहान मुलांना मग तिथं आरोग्याविषयी व्यायाम रोजचं आपलं जीवनमान कसं आपण जीवनामध्ये कसं दिवसभरामध्ये काम केलं पाहिजे तसं लहान मुलांनासुद्धा प्रशिक्षण दिणं चालू आहे. आणि सगळ्यात मोठं काम म्हटलं तर तालुक्याला जोडणारा रस्ता म्हणजे भद्रावती तालुका आमचा. इथून आमचं 25 किलोमीटर आहे पण रोड रुंदी छोटा असल्यामुळे 3 मीटरचा असल्यामुळे तिथंसुद्धा भैयांनी 5 कोटी रुपयाचा निधी आणून तोसुद्धा आता दुपदरी रोड होणार आहे त्यामुळं वाहतुकीसाठी सुद्धा अडचण निर्माण होणार नाही भविष्यामध्ये. आणि बाजारपेठसुद्धा बाजारपेठेचं वाढ होऊ शकते बा म्हणजे रोड झाल्यामुळं. आणि इतके रुपये भैयांनी या चंदनखेड्यासाठी दिले बा आणि आदर्श गावची संकल्पना भैयांनी आपल्यामध्ये घेऊन या चंदनखेडी गावाची निवड केली त्याबद्दल मी सरपंच म्हणून माझे ग्रामपंचायत सर्व सदस्य व माझे गाववासी आमचे ग्रामविकास अधिकारी यांचं मी यांच्याकडून मी भैयांचं अभिनंदन करतो.